आपली चळवळ उदय नव महाराष्ट्राचा कार्यक्रम आटोपण्यात आला. घटना 1 तारखेची होती, परंतु त्यांनी सरकारी पातळीवर 31 तारखेलाच कार्यक्रम आटपून टाकला. त्यावरून असं सिद्ध होते की सरकारला ती दंगल होणार होती हे अगोदरच माहीत होत. मग दंगल होणार आहे हे माहीत असताना ती दंगल थांबवण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याच्या ऐवजी शासन प्रशासनाचा त्या दंगलीमध्ये सहभाग होता असे सुद्धा पुरावे उपलब्ध आहे. कारण मंत्री लेवलवर जेव्हा भीमा कोरेगाव वरून मंत्र्यांनी त्यांना टेलिफोन केले, तरीही मुख्यमंत्र्यांनी ती दंगल थांबवण्यासाठी पोलीस फोर्स वाढवला नाही. ती दंगल रात्री 9-10 वाजेपर्यंत चालूच होती. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येते की ती दंगल शासन पुरस्कृत होती आणि फडणवीस स्वतः त्या दंगलीमध्ये व्यक्तिगतरित्या सहभागी होते असं दिसून येते. कारण मनोहर कुलकर्णी अर्थात संभाजी भिडे यांना क्लीन चीट देण्यात आली मुख्यमंत्र्यांकडून. जर 2 तारखेला मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली होती, मग त्या चौकशी समितीचा रिपोर्ट येऊ द्यायला पाहिजे होता. तो रिपोर्ट येऊ न देता अगोदरच मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चीट देऊन टाकली. जर रिपोर्ट आला असता आणि त्या रिपोर्टमध्ये जर त्यांना क्लीन चीट देण्यात आली असती, तर मग मुख्यमंत्र्यांना त्यांना क्लीन चीट देण्याची आवश्यकताच राहिली नसती. यावरून असं लक्षात येते की मुख्यमंत्री व्यक्तिगतरित्या त्या दंगलीमध्ये सहभागी आहेत. म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जनतेच्या पातळीवर जी चौकशी होत आहे त्या चौकशीच्या समोर सर्व प्रकारचे पुरावे दिले जातील. पुणेकराचे लोकप्रिय साप्ताहिक आपली चळवळ आता न्यूज रिपोर्टच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहे. आपली चळवळ उदय नव महाराष्ट्राचा